आनंदमानंदकरौ प्रसन्नम् ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। हरि ओम। आज सकाळपासून शिवोहम बोध, आणि त्याच्या आधीचे ची आपली वेगवेगळ्या प्रकारची ओळख ही मागे सरून मी शिव आहे या बोधामध्ये कसं स्थिर व्हायचं या दिशेने आपण ऐकतो आहोत। आपण सर्वांनी 2 सत्रांमध्ये चांगलं जुडो कराटे या संकल्पनांबरोबर केलेलं आहे, त्याची थोडी दमणूक पण झालेली असेल, पण असं होणं चांगलं असतं। आपल्याला काय सवय झालेली आहे, मला स्वतःला सुद्धा, कारण परमार्थाची ओळख स्वामी माधवनाथांमुळे झाली आणि ते ज्ञानेश्वरी दासबोध सांगायचे आणि त्या शब्दाचं अंतरंग उकलून त्यांची सांगण्याची पद्धत इतकी गोड होती, इतकी सोपी होती की आपण काहीतरी विलक्षण गोष्टी ऐकतोय असं आम्हाला कधी वाटलंच नाही। आणि एकदा तशा प्रकारच्या शिक्षणाची सवय झाली की मग दुसरं कोणीतरी वेगळ्या प्रकारे जर सांगायला लागलं तर मग आपल्याला वाटतं की अरे हे भयंकर कठीण आहे, अवघड आहे, पण आहे तेच असतं। पण त्याच्यात पण एक खुमारी आहे, वेगळ्या प्रकारे केलेल्या मांडणीत पण त्याची एक खुमारी आहे। तसं विमलाजींच्या मांडणीमध्ये त्यांची एक खुमारी आहे आणि स्वामीजी आपल्या फार डोक्यात जाऊ नये म्हणून अनेक उत्तमोत्तम अनुभव आपल्या इथल्या साधकांना येत असताना सुद्धा ते फार त्यांनी कौतुक पण केलं नाही आणि त्याच्याबद्दल जरा बेतानेच बोललेले आहेत ते। पण विमलाजींनी एकदम खुल्लम खुल्ला सगळं काय काय जे काय होत असतं या प्रक्रियेत ते सांगितलेलं आहे आणि आपण सर्वजण आता आपल्या स्वतःच्या संबंधात आपण हे ताडून पाहणार आहोत की कुठे आहोत, कसं आहोत, तर त्याचं ते काम आपण आता सुरू केलेलं आहे। अंतरंग साधना म्हणजे साधना, आपण साधक आहोत, कोणाकडून तरी अनुग्रह घेतलेला आहे, कोणाकडून तरी ध्यानाबद्दल मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि ही याची सुरुवात कुठल्या तरी टप्प्यावर झाली, म्हणजे तुमची एक कोणीतरी मैत्रीण तुम्हाला म्हणाली की चल ग स्वामीजी असं छान सांगतात, तू ऐकायला चल आपल्याबरोबर, मग ती गेली तिच्याबरोबर, ती गेली तिच्याबरोबर, ती गेली, असं करता करता स्वामीजींभोवतालचा साधक परिवार वाढत गेला। आम्ही तर आपल्याला कोणीतरी सांगतं, इथे सोलापूरच्या सत्संगामध्ये तर खूपच गंमत असायची की बायका सत्संगाला यायच्या आणि त्यांचे नवरे साधारण फाटकाच्या बाहेर उभे राहायचे आणि मग हळूहळू 4 पावलं आत आले, अजून थोड्या आत आले, मग पुरुषांना पण ऐकण्यासारखं असतं काहीतरी असं त्यांना वाटायला लागलं आणि असं करता करता मग सोलापूरचा एक मोठा साधक परिवार तयार झाला। तर कोणीतरी आपल्याला सांगण्यात, कोणीतरी आपलं बोट धरून, कोणीतरी आग्रहाने घेऊन जाण्यात अशी त्या आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली असते। आपल्यापैकी प्रत्येक जण सुद्धा वेगवेगळा स्वभाव घेऊन आलेलो आहोत आपण। काही स्वाभाविकपणे भक्तिमार्गी आहेत की एखादं सुंदर भजन ऐकलं की डोळ्यात पाणी येतं, हा काही जणांचा स्वभाव आहे। काही जणांना वाटतं की नाही नाही ते बरोबर अद्वैत वेदांत आणि असं चर्चा केल्याशिवाय खरं ज्ञान होत नाही असं पण काही लोक असतात, मग त्यांना ते वेदांत शास्त्र उपनिषद आणखी सगळं असं अभ्यास करून मग त्यांना पटतं की हा असं काय ते तत्व आहे आणि आपण त्याचा अंश आहोत। हा ज्ञान मार्ग झाला, कोणाचा भक्ती मार्ग झाला, कोणी कर्म मार्गी असतात ते म्हणतात की सेवेतच सगळं सार्थक आहे, पण हे सगळे दृष्टिकोन त्या अर्थी एकांगी आहेत। म्हणजे चांगल्या साधकाला भक्तीचा ओलावा पण आवश्यक असतो,
नुसतं ज्ञान असलं तर मग ज्ञान कोरडं होतं आपल्याला माहिती आहे. तर ज्ञानाची स्वच्छ बैठक पण लागते, भक्तीचा ओलावा पण लागतो, आणि जगाकडे पाठ फिरवून तुमच्या भोवताली काय चाललंय याचं काहीच पर्वा नाही आणि आपल्याच आनंदात मग्न होऊन बसले तर ते पण योग्य नाहीये. तर त्यामुळे कर्ममार्ग पण आवश्यक असतो. आणि चौथा योग मार्ग आहे की जो आपल्याला स्वामीजींनी आणि विमलाजींनी सांगितलेला आहे. एकीकडे भजनं गाता गाता म्हणजे भक्ती, भक्तीच्या आणखी पायऱ्या वेगवेगळ्या ओलांडताना ज्याबद्दल उद्या आपल्याला शैलाताई सांगणार आहेत, तर त्या पायऱ्या एकीकडे आपण ओलांडत असतो, आपल्या परीने काही कर्म करत असतो आणि ते शक्यतो निष्काम होईल असा प्रयत्न करत असतो. काही स्वाध्याय वाचन आपण करत असतो. असं सर्वच मार्ग आपल्या जीवनामध्ये आपण सर्व प्रकारे साधना करायचा प्रयत्न करत असतो. या सगळ्याचा परिणाम काय होत असतो? तर आपल्या चित्ताची शुद्धी होत असते. निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते. अतिशय भावपूर्ण भजन म्हटलं तर आपल्या मनातलं सगळं काही किलमिश असतं ते धुवून जातं आणि मन एकदम निर्मळ होतं. चांगलं भजन ऐकल्याने मन निर्मळ होतं. सगळ्याचा परिणाम तोच होतो. उत्तम ध्यान झालं, मन निर्मळ होतं. आज सकाळी आपण पाहिलं की नाही, खूप गाठी 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 आहेत, त्या आपण सगळ्यांनी कागदावर लिहिलेल्या पण आहेत. आणि त्याच्यातून मोकळं कसं व्हायचं, त्या सोडवायच्या कशा, तर त्या ध्यानात आपोआपच सुटत असतात. त्यामुळे ध्यान आपण सकाळी पाहिलं की खूप महत्वाचा मार्ग आहे, सर्वात जवळचा मार्ग आहे. तर कर्म, भक्ती हे आणि काही स्वाध्याय हे करता करता मुख्यतः ध्यान मार्गाने कसं माणूस पुढे जातो याचं चित्र सहज समाधी भली या पुस्तकामध्ये विमलाजींच्या ते आलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी प्रश्न विचारलेले आहेत, तर हा या प्रवासाकडे आपण जेव्हा आता पाहतो आहोत त्यातल्या काही प्रश्नांची जे गट चर्चा झाल्या त्यातले काही प्रश्न इथे आलेले आहेत. त्यापैकी काहींची उत्तरं या प्रवासाचा आपण विचार करू तेव्हा जाता जाताच आपल्याला मिळतील आणि काहींचं स्वतंत्र मी त्याबद्दल पुन्हा आणखी बोलते. आपण ध्यानाला बसतो म्हणजे एका जागी आज सकाळी आपण बसलो होतो तसं आपलं पाठ मान मस्तक सरळ रेषेत ठेवून आपण बसतो. ज्या परंपरेतून आपण आलेलो असू तर त्या परंपरेतले जे महात्मे आत्मदर्शी त्यांचं आपण स्मरण करतो. नाथ संप्रदायामध्ये आदिनाथांपासून तर आतापर्यंत स्वामी माधवनाथांपर्यंत एक मोठी परंपरा आहे आत्मदर्शी लोकांची, ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला होता आणि ज्यांनी इतरांना करून दिला, अशांची एक मोठी परंपरा आहे. त्याचं आपण स्मरण करतो. कारण काय? स्मरतेने आदरे चित्त सात्विके भरे. आपलं मन आपोआप लीन होतं. आपल्याला कळतं की अरे हे एवढे मोठमोठे तपस्वी आणि ज्ञानी पुरुष होते आणि त्यांचं बोट धरून आपण चालतोय, म्हणजे चालायला पण धीर येतो आपल्याला. म्हणून नेहमी आपण नेहमी गुरु परंपरेचं सुरुवातीला स्मरण करतो. मग आपल्याला एक प्रक्रिया काहीतरी शिकवलेली आहे आणि ती प्रक्रिया आपण करतो. जसं स्वामी सांगायचे की सोहमचा श्वास घ्या, किंवा दासबोधात सांगितलंय तसं धरिता सो सांडिता हम ऐसे चाली सोहम सोहम. ही प्रक्रिया सांगून लगेच समर्थ आपल्याला सांगतात तेही सांडो न बैसला तोची मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला याची कारणे. सोहमची प्रक्रिया सांगितली आणि लगेच सांगितलं या प्रक्रियेला पकडू नका बसू. तुम्हाला कुठे जायचंय तर ती सोहम प्रक्रिया, पण जिथे शांत होते तिथे तुम्हाला जायचं आहे अशी लगेच आठवण पण करून दिली. सोहम ही प्रक्रिया आहे. आपण आता हे शिरीष दादा कवडे किंवा मामासाहेब देशपांडे यांचा जो उपासनेचा मार्ग आहे त्याच्यामध्ये ते भ्रामरी करतात, किंवा एक प्रकारे श्वास घ्यायचा आत आणि असा तो घुंबायचा. आपण त्याचा काही प्रयोग संध्याकाळी करणार आहोत मी. तर आणि तो शांत होऊ द्यायचा. तो मकार जो ओंकार अ उ म मधला जो म आहे ती मकार मात्रा जिथे शांत होते तिथे आपल्याला तो शून्याचा अनुभव येतो. तर सोहम करताना सुद्धा धरिता सो थांबले थोडा वेळ, सांडिता हम
असं सांगितलेलं नाही, सोहम 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 असं जोरजोरात करायला सांगितलेलं नाहीये. तर नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तो जोरजोराने खेळत नाही, तो अगदी शांत खेळला पाहिजे. आपण श्वास घेतला त्याच्याबरोबर इथून नाभीपासून ऊर्जा इथे आली, इथे आली ती इथे थोडी थांबली, स्थिरावली, आणि मग सावकाश श्वास सोडून दिला पण ती ऊर्जा इथे राहिली. असं करता करता मस्तकाकाशामध्ये हळूहळू हळू आपण जेव्हा ध्यान करत असतो त्यावेळी ऊर्जेचा संचय होत असतो. ज्यावेळी असा ऊर्जेचा संचय व्हायला लागतो त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी लोक काही वेळा करायला लागतात. आपल्या सरळताई बाबर आहेत, त्यांना एकदम खूप भस्रिका व्हायची. त्यांचं जेव्हा असं ती प्राणशक्ती वर्षा दिशेने काम करायला लागायची त्यांना खूप जोरात भस्रिका व्हायची, आणि त्यांना भस्रिका हा शब्द सुद्धा माहिती नव्हता, पण ती आपोआप पूर्वजन्मीच आपण काहीतरी संचित घेऊन आलेलो असतो. पूर्वजन्मीचा योगाभ्यास पण ज्या अर्थी आपण इथे बसलेलो आहोत त्या अर्थी आपण काहीतरी घेऊन आलेलो आहोत. आमच्या सोलापूरच्या एक शिक्षिका होत्या, त्यांचा दुर्दैवाने अगदी अकाली निधन झालं, पण त्यांना कसलीही आसनं माहिती नव्हती, पण त्यांना असं ती शक्ती जागरण झालेलं होतं. आणि ध्यानाला बसल्या की त्यांना मयूरासन, आपल्याला माहिती आहे ऐक पाहिलं, मयूरासन म्हणजे असं आपली ही छोटी छोट्या मुली इथल्या करतात, सगळं शरीर हातावर तोललेलं असतं. या मुलीनी आयुष्यात कधीही आसनं केलेली नाहीत, तिला हे अवघड मयूरासन कसं आलं मला सांगा तुम्ही, कारण ही योग प्रक्रिया आहे, ती तशा प्रकारच्या योगात तिचं पूर्वजन्मीचं शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे तिला ही आसनं सरळ, त्यांचं पूर्वजन्मात अशा प्रकारचं शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे या जन्मात ते अशा प्रकारचे न शिकताच त्यांना यायला लागलं. तर म्हणून विमलाजींचे एका वाक्याची मी आपल्याला आठवण देते की बर्थ इज नॉट द बिगिनिंग ऑफ लाईफ अँड डेथ इज नॉट द एंड ऑफ युअर लाईफ. आपला जन्म ही काय आपल्या जीवनाची सुरुवात नाहीये, का ते जीवन तर वाहत आलेलं आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणजे आज आपला जो अवतार आहे तो, आणि तो अवतार केव्हा तरी संपणार आणि त्याच्यानंतर पुन्हा नवा अवतार आपण धारण करणार आपली उरलेली पुढची साधना करण्यासाठी. तर असा हा जीवनाचा प्रवास आहे आणि त्यातल्या एका मधल्या छोट्या टप्प्यावर आपण आता या क्षणी सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत. मग हा प्रवास याच्यात काय काय टप्पे येतात ते विमलाजींनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर मी आता म्हटलं तसं प्राण ऊर्जा जेव्हा इथे मस्तकाच्या ठिकाणी एकत्रित येते तर तेव्हा आपले पूर्वजन्मीचे साधनेचे संस्कार जागे होतात. म्हणून मग कोणाला कोणाच्या भुवया उंचावतात, कोणाचं मान अशी होते, कोणा असं असं डोलायला लागतात, असं काय काय गोष्टी आपण पाहतो त्याचं कारण हे असतं. तर तसं पहिल्यांदा ह्या सगळ्या गती, ज्याला विमलाजींनी काय शब्द वापरला, गती वापरलाय, तर ही गती आपल्या शरीरातली गती आपल्याला जाणवायला लागते वेगवेगळ्या ठिकाणची. मी म्हटलं की 72,000 नाड्यांचं एक प्राण शरीर घेऊन तुम्ही आम्ही वावरत आहोत पण आपल्याला त्याची जाणीव नाही. या शरीराची जशी जाणीव आहे तशी आपल्याला आपल्या प्राण शरीराची जाणीव नाहीये, पण प्राण शरीर त्यापेक्षा फार जास्त शक्तिशाली आहे आपलं. ते कोणी त्याला ऑरा म्हणतात, कोणी एनर्जी फील्ड म्हणतात, अशा स्वरूपात ते असतं. पण ह्या प्राण नाड्या असतात आणि जो कोणी चांगल्या नेटाने साधना करतो, मौन साधना करतो, त्याला या सर्व नाड्यांचं अस्तित्व आणि त्यातून वाहणारे प्राणांचे प्रवाह हे हळूहळू कळायला लागतात. आपल्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव येईल कारण हा सर्व हा एक सामायिक अनुभव आहे. तुम्ही मयूरासन करणार नाही आणि करू पण नका, ते आपल्याला इतकं काही सोयीचं नाहीये. पण प्राण नाड्यांचा अनुभव की आपली प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होते आणि पायापासून मस्तकाच्या दिशेने तो प्रवाह आणि पाठीच्या कण्यातून तो ऊर्जेचा प्रवाह मस्तकाच्या दिशेने जातो, हा अनुभव इथे बसलेल्या प्रत्येकाला येईल. काहींना आत्ताच आलेला पण असेल, येत पण असेल, पण ही एक गोष्ट या प्रवासामध्ये योग यात्रेच्या किंवा ध्यान यात्रेच्या प्रवासामध्ये ही होते. आणि मग काय होतं तर इथे तो ते सगळे प्रवाह मस्तकाच्या ठिकाणी स्थिरावतात. जे कुंडलिनी योगाच्या मार्गाने गेलेले असतात
ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय, तर त्यांची एक 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 चक्र ती उमलत जातात आणि सहस्रारामध्ये ती ऊर्जा पूर्ण प्रकट तिचं होत असतं. बाकी कुठल्याही मार्गाने गेलं तरी सुद्धा तेच होत असतं. स्वामीजी म्हणतात नाभीपासून ब्रह्मरंध्रातं. मग ते काही काही लोक म्हणतात की मूलाधारापासून ते का बरं नाही म्हणत आहेत, कारण खालची जी चक्र असतात ती काही वेळा उत्तेजित झाली तर त्याचे दुष्परिणाम माणसाच्या शरीरावर वृत्तीवर होऊ शकतात, म्हणून नाभीपासून म्हटलेलं आहे. फार खाली लक्षच देऊ नका असं त्यांनी सुरक्षित बाजूला म्हणून ते सांगितलेलं आहे. पण प्रक्रिया तीच होते की आपली प्राणशक्ती जी एरवी मी आता बोलते माझ्या हातातून ती प्रकट होते, माझ्या वाणीतून ती प्रकट होते, तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या आता ती कानामध्ये आहे, आणि ध्यान करत असता तेव्हा ती प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होते, ती मस्तकाच्या दिशेने प्रवास करायला लागते. आणि मग ह्याच्यात जे वर्णन केलेलं आहे की जे ब्रह्मांडात आहे त्याचा अनुभव तुम्हाला पिंडात यायला लागतो. बऱ्याच जणांनी याबद्दल विचारलेलं आहे की ते आपण काय आकाश आपण ती पंचमहाभूत जाणवतात ती कशी जाणवतात, तर काही तर आपल्याला अगदी साधेपणाने सहज कळू शकेल अशा गोष्टी आहेत. आपली जी हाडं आहेत ही पृथ्वी तत्वाची प्रतिनिधी आहेत, हे कोणी आपल्याला पटू शकेल समजू शकेल तर ते घन आहेत. आपल्या शरीरात जे द्रव पदार्थ आहेत ते रक्त आहे, मूत्र आहे आणि घाम आहे, हे सर्व जलतत्वाचं ते एक प्रतिनिधित्व आहे हे पण आपल्याला समजू शकतं. आपल्या शरीरात उष्णता आहे, ती जर नसेल तर माणूस गेला असं आपण म्हणतो, तर ती उष्णता आहे याचा अर्थ तेज तत्व आपल्यामध्ये आहे. आपल्या शरीरात वायू तत्व आहे ज्याच्यामुळे आपण श्वास उच्छ्वास ही फुफ्फुसांची क्रिया सगळी चालू असते. आणि शेवटचं तत्व जे आहे स्पेस किंवा आकाश, तर हे जे तत्व आहे हे परमार्थामध्ये खूप महत्वाचं समजलं जातं. हे हृदयाकाश, हृदय आकाश, मस्तक आकाश म्हणजे स्पेस आहे. आणि त्या स्पेसमध्ये ते जे एक मिनी ब्रह्मांड इथे राहतं, इथे पण आकाशगंगा आहेत, इथे पण तारे आहेत, इथे चंद्र सूर्य आहेत. तुम्ही म्हणाल पाहिलेत का? हो पाहिलेत, मी पाहिले आहेत. खरोखर इथे आणखी पण काही उत्तम साधना करणारे व्यक्ती आहेत त्यांनी पाहिलेले आहेत. तर हे सगळं दर्शन आपल्याला आपल्या आत होऊ शकतं होतं. मी म्हटलं तसं मी एक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणून सांगते की होय असं होतं, हे त्यांनी जे लिहिलेलं आहे ते खरं आहे. आणि आकाशतत्व हे आत्मतत्वातून पहिल्यांदा निर्माण झालं असं म्हणतात. आत्मतत्वातूनच सगळं विश्व निर्माण झालं, पण हे आकाशतत्व अत्यंत सूक्ष्म आहे, आत आहे बाहेर आहे, तर ते याच्यातून आत्मनहा आकाश संभूत आत्म्यातून प्रथम निर्माण झालेलं पंचमहाभूतांमधलं तत्व हे आकाशतत्व आहे. आपल्या शरीरात सर्वत्र स्पेस आहे, आपल्या पेशींमध्ये पण स्पेस आहे, ज्याला आपण अणूची रचना पाहिली तर असं म्हणतात की अणूचं जे केंद्र आहे आणि त्याच्या भोवताली फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये पण स्पेस आहे. तर स्पेस हे फार सूक्ष्म आणि फार व्यापक असं तत्व आहे, आणि साधना करणाऱ्या व्यक्तीला त्या स्पेसचा अनुभव आपल्या आत येतो. आणि त्या स्पेसमध्ये जे जे काय आहे, बाहेरच्या स्पेसमध्ये जे जे काय आहे तेच आतल्या स्पेसमध्ये आहे असा पण अनुभव येतो. आणि हा पुन्हा एका व्यक्तीला नाही आलेला, तिची ती काय अपूर्वाई नाहीये. जे कोणी साधना करतात, दीर्घकाल साधना करतात, त्यापैकी प्रत्येकाला या स्पेसचा अनुभव येतो आणि त्याला कळतं, अनुभवाने कळतं की जे बाहेर ब्रह्मांडात आहे तेच या पिंडामध्ये आहे, इथे त्याचा अनुभव येतो. आपण योगाची ध्यानाची यात्रा पाहतो आहोत. बरं, मग असं झाल्यावर काय होतं? मी तर एक वेगळ्या ही जी चेतना आहे तुमच्या आतली चेतना आहे तिला हे सगळं जाणवत असतं. तर ती जेव्हा योग साधन आपण करायला लागतो पहिल्यांदा आपल्याला होतं हा मला दिसलं बरं का, आपल्या सुमतीताई दुबळे आहेत की नाही, तर त्यांना फार सुंदर बासरीचा नाद आत ऐकू यायचा. अजूनही येत असेल, म्हणजे आता त्या काय बासरी शिकलेल्या नाहीत, पण कुठून हा आतून नाद आला तर येतो असा नाद येतो. कित्येक लोकांना इथे अंगुष्ठ मात्र असं प्रकाश दर्शन ज्योती दर्शन होतं असं कितीतरी साधक आहेत इथे पण बसलेले आहेत. आता ह्या तेजाचा अनुभव मनुष्याला आत येतो,
जसजसं साधना करत जाल, म्हणजे हे असं झालं म्हणजे काहीतरी तुमचे हात आकाशाला पोचले वगैरे असं काही नसतं, कारण खूप मोठा पल्ला पुढे साधनेचा असतो, तो आपण उद्या पाहणार आहोत अजून. पण ही ह्या पहिल्या खुणा मी आपल्याला सांगते की आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत की नाही, त्याच्या या खुणा आहेत. तर असं होताना ही तुमच्या आत जी चेतना आहे, जी ऊर्ध्वगामी झालेली तुम्हाला स्पष्ट कळते. काही लोक म्हणतात फार जड वाटतो हो ध्यानाला बसलं की इथे जर जड वाटतं. मी म्हटलं हे जे मडकं आहे ना याच्यात पाणी भरलं जायची फार सवय नाहीये, त्यामुळे ते जास्त पाणी भरलं की जरा जड वाटतं सुरुवातीला, त्याची सवय होईपर्यंत जड वाटतं. तर ऊर्जा ऊर्जेचा संचय मस्तकाच्या ठिकाणी व्हायची, हळूहळू साधकाला सवय होते, मग त्याला त्याचं जडपणा असं काही जाणवत नाही, उलट छान वाटतं, बरं वाटतं. म्हणजे आणि विचारमुक्ती ही एक महत्वाची घटना ही या ध्यान काळामध्ये घडते. पहिल्यांदा मौन आपण पाहिलं की आपण प्रयत्न ज्याचा करतोय ते वाणीचं मौन आहे, जे ध्यानासाठी ही पूर्वतयारी. मौन ही ध्यानाची पूर्वतयारी आहे, मौन म्हणजे ध्यान नाही, मौन ही ध्यानाची पूर्वतयारी आहे. आणि आपली वाणी आवरून घेणं ही पहिली तयारी आहे, प्राथमिक तयारी आहे. प्रथम वाणी आवरून घेणं, मग विचारांचा प्रवाह, वृत्ती ज्याला म्हणतो आपण योगशास्त्रात, ज्याला योगश्चित्त वृत्ती निरोध हा असं म्हटलेलं आहे, तर ती वृत्ती आवरून घेणं हा आणखी एक मग हळूहळू पुढचा टप्पा असतो. आणि ती वृत्ती जसजशी आवरली जाते तसतसे हे अनुभव माणसाला जास्त आनंददायी असे अनुभव त्याला यायला लागतात. कुणाला सुगंधाचा अनुभव येतो, कुणाला प्रकाशाचा येतो, कुणाला नाद ऐकू येतात, कुणाला ज्योती दिसते. ज्यावेळी विचार प्रक्रिया शांत होते आणि मनुष्याच्या आत अशी एक प्रकारची शांती आल्हाद त्याला अनुभवायला यायला लागतो, आणि मग हे अंतःसृष्टीचं सगळं दर्शन त्याला व्हायला लागतं. मग काही लोक त्यामुळेच नादावून जातात की किती छान आहे, आणखी एकदा दिसू दे, आणखी एकदा वास येऊ दे, आणखी एकदा बासरी ऐकू दे, असं त्यांना वाटायला लागतं. आणि कधीही त्यांच्या मनात सारखं होत नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा, एखादा सुंदर अनुभव तुम्हाला ध्यानात आला कधी, तुम्ही तो तुम्हाला अशा हुलकावणे देतो तुम्ही जेवढं त्याच्या मागे लागाल कधीच भेटणार नाही तुम्हाला. तर कुठल्याही अनुभवाच्या मागे लागू नये, म्हणावं छान आहेस बरं का तू, बरं ठीक आहे आहेस ना, कळलं मला, असं एवढंच आपण म्हणावं. तर हे स्वामी स्वरूपानंदांनी फार सुंदर म्हटलेलं आहे की ज्योती दर्शन नाद श्रवण तेथे द्रष्टा श्रोता कोण. तुम्हाला ज्योती दिसली मग असं म्हणू नका आहा काय छान ज्योती असं नका म्हणू, असं म्हणा की कोण बरं बघतंय ही ज्योती, तो मी आहे. तुम्हाला सुंदर नाद ऐकू आला तर असं म्हणू नका अरे ते बासरीचा नाद अजून राहू दे राहू दे राहू दे असं नका म्हणू, तर म्हणा की हे कोण बरं ऐकतंय आत माझ्या, तो जो बसलेला आहे ना तो मी आहे, तो द्रष्टा मी आहे, तो श्रोता मी आहे. याला विमलाजींनी आणि बाकी पण शास्त्रकारांनी याला शुद्ध दृष्टीपण किंवा साक्षीत्व असं म्हटलेलं आहे. तर मनुष्याचा साधकाचा प्रवास ह्या वेगवेगळी सुंदर ते ब्रह्मांड आहे ते आपल्याला त्याला आतच सगळं जाणवायला लागतं, आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्याला येतात, आणि त्या अनुभवातून पार गेल्यानंतर मग त्याला ज्याला आपण शून्य म्हणतो त्याचा अनुभव यायला लागतो. मौनात बसायची सवय जर आपल्याला झाली, 5 मिनिटं बसून काही होणार नाही, 10 मिनिटं बसून होणार नाही, 15 मिनिटं बसून होणार नाही, किमान 1 तासाची बैठक रोज केली तर हा प्रवास शक्य आहे. कोणीतरी म्हणाल की आम्ही 20 वर्ष 10 मिनिटं बसलो नाही जमणार मी. किमान 1 तासाची बैठक ही रोज ज्यांची होते त्यांनाच हे सगळं अनुभव विश्व उलगडणार आहे. पूर्व सुकृत तुमचं असेल तरी सुद्धा ते पूर्व सुकृत फळाला यायला पण तुम्ही बसायला पाहिजे एका जागी, तरच ते होणार आहे, नाहीतर नाही होणार. नाहीतर एवढं पूर्व सुकृत तुम्ही घेऊन आलात वाया गेलं असं होईल. तर हे हा प्रवास आपण कुठून सुरू केला, वाणी बंद केली, आपण एका जागी बसलो आणि प्रथम काही प्रक्रिया केली, सोहम केलं, कोणी भ्रामरी केली, कोणी श्वासाकडे लक्ष ठेवलं, इथे भ्रूमध्यावर लक्ष ठेवून आपण शांत बसलो, आणि मग हे अंतर्विश्व आपल्याला सगळं आता सांगितलं तसं उलगडायला लागलं. ते जे ब्रह्मांड आहे ते आपल्याला पिंडात जाणवायला लागलं. त्याच्यानंतरचा टप्पा की काहीच नाही,
काही लोकांनी त्याला म्हटलेलं आहे की ती जणू काही रात्र कधी न संपणारी जणू काही रात्र आहे असं म्हटलेलं आहे, आणि त्याच्यात पुष्कळ लोकांचा पेशन्स पण संपून जातो. ते आधी होतं ते बरं होतं, काय काय छान दिसत होतं, आणि आता काहीच नाही दिसत, काहीच अनुभवायला येत नाही. आज एक ताई सकाळी म्हणाल्या, काय हो सकाळचं ध्यान झाल्यानंतर नुसतं मोकळं 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 असं वाटतंय म्हणाल्या. तर ते हे मोकळं 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 वाटणं याचा अर्थ ग्रंथी सुटत आहेत, आपल्याला बांधणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुटत आहेत, आणि आपलं मन त्या शक्तीशी एकरूप व्हायला पाहतंय, त्याच्यासाठी ते पंख पसरलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. असा ध्यानात हळूहळू अनुभव यायला लागतो माणसाला, एक प्रकारची शांती, एक प्रकारचा खूप उल्हास आनंद असं जाणवायला लागतं, आणि कधी कधी नुसतंच एक शून्याचा लांब लसक बोगदा, आणि तो येतोच येतो. त्याच्यातून जाताना काही लोकांना कंटाळा येतो, बोर्डमचं एक फिलिंग येतं, काहीच दिसत नाही, नुसता अंधारच अंधार आहे, काही वृत्ती उठत नाही, काही दिसत नाही, आणि तो हा आता बोगदा कधी संपणार असं आपल्याला वाटायला लागतं. तर तो बोगदा संपतो. मी सकाळी त्याला एक शब्द योगशास्त्रातला सांगितला की शून्य भेदन होतं. आपल्या सोलापूरच्या जवळ एक दहीवडी नावाचं गाव आहे, आणि तिथे एक फार उत्तम साधक राहायचे, आणि कसं कोण जाणे त्यांना विमलाजींचं असं कोणीतरी त्यांना सांगितलं, आणि त्यांनी आपले सगळे साधनेतले अनुभव विमलाजींना लिहून कळवले. मी सोलापूरला राहत असल्यामुळे मला त्यांनी सांगितलं की अशी व्यक्ती आहे दहीवडीला, तर तिला हे पत्र पोहोचवण्याची तुम्ही व्यवस्था करा, आणि त्या व्यक्तीबद्दलही त्यांनी सांगितलं, आणि ते पत्र पण मला दाखवलं त्यांनी. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपला प्रवास उत्तम चाललेला आहे, आपला प्रवास आता शून्यातून चाललेला आहे, पण आपण श्रद्धा ठेवा की अशा प्रकारे तुम्ही जर रोज ध्यान करत राहिलात तर एक दिवस गुरुकृपेने, काही वेळा त्याला वेगवेगळे ईश्वर कृपा, गुरुकृपा, इंग्रजीत त्याला प्रिन्सिपल ऑफ ग्रेस असं म्हणतात, कृपा, ती जेव्हा मनुष्या तिचा तिच्याजवळ काही आपलं आपण तिला तिच्याबद्दल काही सांगू शकत नाही, ती केव्हा आपल्यावर उतरेल हे सांगू शकत नाही, जीवनातल्या अत्युत्तम आनंदाच्या प्रसंगी पण उतरेल, आणि जीवनातल्या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी पण ती कृपा तुमच्यावर अवतरेल, तिचा हिशोब नाही, तिला कॅलेंडर नाही, काय पण या प्रवासात शून्याचा बोगदा पार करायला लागतो. आता आपण ज्यांनी शून्याचा अनुभव घेतलेला आहे तर तो अनुभव त्यांच्या बरोबर काही काळ राहील, बरं काही वेळा जास्त राहील, कमी राहील, मग त्याच्या पलीकडे काय आहे, जिज्ञासा नेहमी असते की तो बोगदा ओलांडला मग पुढे काय. तर त्यावेळी तुमच्या शरीरातली जी प्राणशक्ती आहे ती, आणि संपूर्ण विश्वामध्ये जी भरून राहिलेली प्राणशक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे ती, यांचं मिलन होतं. आता ते मिलन पण वेगवेगळ्या प्रकारे होतं. काही वेळा तुमची शक्ती ती इतकी उत्कट ऊर्ध्वगामी होते की त्या वरच्या त्या सर्वत्र पसरलेल्या शक्तीला ती खेचून घेते, आणि मग इथे मस्तकाकाशामध्ये त्यांचं मिलन होतं. म्हणून ही शिवशक्ती मिलनाची जागा आहे असं म्हणतात. शक्ती तुमच्या आत आहे आणि सर्वत्र जे व्यापून आहे ते शिवतत्व आहे, तर ते कृपावंत होऊन आपल्या ठिकाणी ते अवतरतं, आणि मग ते तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, किंवा उपनिषदातले ऋषी असा हात पसरून नाचायला लागले, त्यांना तो पोटात आनंद सामावेना, अशा प्रकारचा एक विलक्षण आनंदाचा अनुभव मनुष्याला येतो. आणि हा त्याचा रोकडा अनुभव होतो की जे तत्व माझ्यात आहे ते सर्वत्र आहे असं त्याला दिसतं, त्याला सर्वेंद्रियांनी तो अनुभव येतो. हे कसं, अली मी काही वेळा प्रवचनात किंवा तरी ही गोष्ट सांगितलेली आहे, एक फ्रेंच साधक होते पॉंडिचेरीला, ते साधना करत होते माताजींजवळ, आणि ते मी म्हटलं ना तर ग्रेस तुमच्यावर केव्हा अवतरेल असं काही सांगता येत नाही, त्याला गणित नाही, तर ते साधक समुद्रावर पोहायला गेलेले होते, आणि तिथे पॉंडिचेरीला असं तिथे समुद्राचं पाणी खारं असतं,
त्यामुळे आंघोळ करायला म्हणून तिथे अशा खोली आहेत, नळ आहेत, मोरे आहेत. तर हे गृहस्थ ते खारं पाणी सगळं धुवून टाकावं म्हणून तिथे एक तर शॉवर खाली जाऊन उभे राहिले. तर नेहमी त्यांना आता शॉवरच्या धारा आपल्याला पांढऱ्या दिसतात ना का, आणि कुठल्या रंगाच्या दिसतात, त्या पांढऱ्या पाण्याच्या पांढऱ्या धारा दिसतात. एकाएकी त्यांना त्या सगळ्या धारा निळ्या दिसायला लागल्या. मी एका व्यक्तीचा वानगी दाखल सांगते, तुम्हाला तसाच येईल असं नाही, तुम्हाला वेगळ्या प्रकारचा येईल, पण वानगी दाखल म्हणून मी सांगते. तर त्यांना त्या निळ्या निळ्या धारा असतात, काय छान वाटत असेल बघा, मी सगळ्या निळ्या निळ्या धारा आपल्या अंगावर कोसळतायत असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून त्यांनी भिंतीकडे पाहिलं तर पांढरा टॉवेल त्यांनी तिथे ठेवलेला होता, तो टॉवेल पण निळा दिसायला लागला त्यांना. मग बाहेरून नंतर त्यांना काय गोंधळले काय कळेना, मग समोरून एक मुलगा आला तो पण निळा दिसायला लागला. तुम्ही जर ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग वाचलेले असतील तर हाच अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेला आहे. निळी ये रजनी वाहे मोती या सारणी. ज्ञानेश्वर महाराजांना या नील रंगाचा म्हणजे परतत्व जे आहे ते नील रंगाच्या स्वरूपात अनेक वेळा ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा अनुभव होता आणि ते त्यांनी आपल्या अभंगातून तो ठिकठिकाणी लिहिलेला आहे. ज्यांनी अभंग वाचलेले आहेत त्यांना लक्षात येईल तो. तर आता ह्या एका फ्रेंच व्यक्तीला, फ्रेंच साधकाला या प्रकारे अनुभव आला की समुद्र निळा, मग ते धारा निळ्या, कपडे निळे, सगळं काय अन्न निळं, सगळं काय निळं. ही एक अनुभूती आहे, देवाच्या कृपेचा हा एक प्रकार आहे. सगळ्यांना तसंच होईल असं नाही, आणखी वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी आपली आत्मानुभूती लिहून ठेवलेली आहे. जे कृष्णमूर्तींनी लिहून ठेवलेली आहे की कसं एकरूपता त्यांना जाणवत होती. तर ह्या पाँडिचेरीच्या माताजींचे एक जे कृष्णमूर्तींनी असं वर्णन केलेलं आहे की दुपारच्या वेळी शांत वेळी असं ते कुठे खिडकीपाशी उभे होते आणि दूर रस्त्याचं काम चाललेलं होतं, कोणतरी असं घाव घालत होतं आणि त्यांना असं वाटलं की इथेच जणू काय ते पडतायत, म्हणजे त्या मातीशी एकरूपता असं त्यांना जाणवली. हे आता आणखी एक मी साधकांचं वर्णन केलं, ते एका मोठ्या संत्र्याच्या बागेच्या इथे उभे होते आणि कोणीतरी संत्री तोडत होतं, ते देठापासून अलग करताना त्यांच्या हृदयाला आपलंच हृदय कोणीतरी तोडतं असं वाटायला लागलं. अशी एकरूपता आपण आता जे म्हटलं की भोवतालचं विश्व, त्यातली चेतना आणि आपल्या आतली चेतना जेव्हा एकरूप होते तेव्हा माणसाला असे काही विलक्षण वाटणारे असे अनुभव यायला लागतात. पण एक अनुभव येतोच येतो आणि सर्वांना येतो, तो म्हणजे जिथे जिथे आपली दृष्टी जाते तिथे तिथे प्रेम प्रेमाचा अनुभव येतो. तुम्ही वृक्षवल्ली पाहिलं, वृक्षवल्ली आम्हासो यरी वनचरे, झाडांकडे पाहिलं तर झाडांमधलं जे चैतन्य आहे त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं. कोणकोणी साधक असे आहेत की झाडांना आलिंगन देत होते प्रेमाने, कारण ते वृक्षांमधलं चैतन्य असं जाणवत होतं. चैतन्य महाप्रभूंचं सांगतात की समोर स्वामीजी नेहमी हे उदाहरण द्यायचे, स्वामी माधवनाथ की ते म्हणाले एवढा मोठा सागर पसरलेला हा माझा कृष्ण म्हणून त्या सागराला आलिंगन द्यायला ते जायचे. मधुताईंनी आज सकाळी आपल्याला सांगितलं की विमलाजी या जपानमध्ये असताना समुद्र किनाऱ्यावर त्या उभ्या बसलेल्या होत्या का उभ्या होत्या, तर तिथून त्या लाटांवरून ज्ञानेश्वर महाराज जवळजवळ येत त्यांच्या भ्रूमध्यामध्ये येऊन लीन झाल्याचं त्यांना दिसलं. ही त्या वैश्विक चेतना ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने त्यांना इथे त्यांच्या चेतनेला भेटायला आली असा त्याचा अर्थ आहे. तर लोकांना वाटतं की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय असा काही कोण प्रश्न विचारलेला आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे जे आपण आत आहोत, आज जी चेतना आहे आणि बाहेर सर्वत्र नटलेली आहे ती परस्परांपाशी एकाच प्रकारे ती स्पंदित होते आहे, अशा प्रकारे पुष्कळदा प्रेमाच्या अंगाने पुष्कळ हा अनुभव येतो. काही लोकांना निळाईच्या स्वरूपात येतो, पण एकतेचा अनुभव येतो की अरे जे बाहेर आहे आणि आत आहे ते एकच आहे आणि म्हणून ते एवढं प्रेम पण आहे असा तो अनुभव येतो, त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. आत्मसाक्षात्कार झाल्यावर माणूस बदलतो एकदम, काय सांगू बाई झाले काहीची या बाही असं त्याचं होऊन जातं. कालपर्यंत जे लोकांना पण आश्चर्य वाटतं की कालपर्यंत हा माणूस असा होता आणि आज एकदम असा कसा झाला,
आपण जी गुरु परंपरा म्हणतो त्याच्यात गुंडा अख्य रामचंद्र गुंडा महाराज, ते गुंडा महाराज हे स्वभावाने अत्यंत चिकू होते। त्यांचे जे गुरु होते त्यांच्याच मुलीशी लग्न झालेलं होतं। मी मागे एकदा किंवा ते सांगितली असेल गोष्ट, ते इतके चिकू होते की त्यांना घरी स्वयंपाक पण करायला नको असायचं। ते बायकोला म्हणायचं जा तू आपलं माहेर जा माझ्या तू खा माझ्याकरता पण डबा घेऊन ये म्हणजे घरी शिजवायला नको इतके चिकू होते। पण साधना करता करता म्हणजे त्यावेळी ते सिद्ध झालेले नव्हते पण साधना करता करता हा जो अगदी चिकू कंजूस माणूस तो आपल्या अंगावरचं नेसतं वस्त्र पण दुसऱ्यांना देऊन टाकेल इतका उदार झाला। आत्मसाक्षात्काराने असं मनुष्यात परिवर्तन होतं। आधीचा चिकू असेल तर उदार होतो, आधीचा चिडचिड आणि कुरकुरी असेल तर आनंदी होतो। तर प्रत्येक माणसाला ही आशा आहे की आता जे काही स्वभाव दोष आहेत त्याच्यातून उठून आपण असं काहीतरी होऊ शकतो। केवढा मोठा दिलासा संतांनी आपल्याला दिलेला आहे बघा। तर असं परिवर्तन सांगलीला गाडगे म्हणून एक स्वामीजींकडे येणारे साधक होते। तर स्वामीजी नेहमी त्यांचं कौतुक करायचे, किती छान ध्यानाला बसतात वगैरे, हे आता एकदम चालले बर का पुढे असं कौतुकाने स्वामीजी म्हणायचे। की बायको कपाळाला हात लावायचे, म्हणाले की घरी बघा कसं वागतात, म्हणा सारखे कुरकुर कुरकुर, हे दिलं तर ते पटत नाही, ते दिलं तर ते पटत नाही, हे कसं काय हो म्हणे तुम्ही म्हणता हे साधना मार्गात पुढे गेलेले आहेत। स्वामीजी हसून म्हणायचे हो यांची ही बाह्य प्रकृती आहे, तिला आता ते आत्मसाक्षात्काराचा असा फटका बसणार की ते कुठल्या कुठे जाऊन निघून जाईल। आताचं जो मळ आहे ना आपण झटकतो की नाही, कपडे एखाद्या जळमट आहे आपण झटकतो, आत्मसाक्षात्कार ते झटकण्याचं काम करतं आणि सगळे मल विक्षेप धडाधड माणसाचे कोसळून पडतात आणि कालचा माणूस आज राहत नाही असं मोठा मोठं अंतर पडतं। पण बिमलाजी म्हणतात आणि स्वामीजींचं पण तेच म्हणणं होतं की आत्मसाक्षात्कार झाला ही परमार्थाच्या मार्गावरची पहिली पायरी आहे। आपण नीट समजून घ्या, आत्मसाक्षात्कार ही परमार्थाच्या मार्गावरची पहिली पायरी आहे। म्हणजे आपण बिगार येत आहोत हे उघडच आहे का, तर त्याच्या पुढे अजून पुष्कळ टप्पे आहेत ना। जो काही बोध आपल्याला झाला, बर दिसलं आत निळं दिसलं बाहेर निळं दिसलं सगळं झालं, कळलं आपल्याला की आत चेतना एक आहे आणि बाहेरची सगळी एकच आहे, पण याचा व्यवहारात कसा आणणार तुम्ही? कारण सगळ्या आता आपण जो प्रयास करतो आहोत की आपले जुने संस्कार आपण बदलायचा प्रयत्न करतो आहोत। सकाळी जो आत्मपरीक्षण केलं कशासाठी केलं, तर हे सगळे जुने संस्कार आता टाकून द्यायचे, फिरुनी नवी जन्मे नमी, आपल्याला नवीन जन्म आता हा आपल्याला द्विज व्हायचं, सगळे जुने संस्कार पूर्वजन्मीचे सुद्धा किंवा तरी सोडूनच द्यायला लागतात, कितीही चांगले असले तरी सोडून द्यायला लागतात। तर हे सोडून आपला नवीन जन्म जेव्हा होत असतो तर आपल्या आत जो बोध झालेला आहे तो आपल्याला आपल्या व्यवहारात उतरवायला लागतो। म्हणून इथे कोणीतरी प्रश्न विचारला की वैराग्याचं पाखंड का, तर तो ज्याला बोध होतो तो माणूस स्वतःला शरणा समजायला लागतो, बघा मला झाला यांना काय अजून बोध झाला नाही म्हणे असं म्हणायला लागतो, याचा अर्थ याला याचं अजून सुरुवात पण झाली नाही आहे, म्हणजे त्याला कळलंय पण अजून त्याला ते व्यवहारात उतरवता आलेलं नाही। पुष्कळ लोक आपल्याला अनुभव येतो की चांगले खूप साधना केलेले लोक असतात आणि त्यांचा बोध पण अगदी शुद्ध आणि खराच असतो, म्हणजे त्याच्यात काही कमतरता नसते, पण त्यांचा लोकांशी जो व्यवहार असतो तो आपल्याला प्रश्न पडतो की वा हे एवढी यांनी ज्ञानेश्वरी वाचली यांनी एवढी साधना केली मग हे आमच्याशी असे का बरं वागतात असं आपल्याला प्रश्न पडतो। याचं कारण असं आहे की तो जो बोध आहे तो त्यांना व्यवहाराच्या स्तरावर शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या व्यवहाराच्या स्तरावर उतरवता अजून आलेला नाही, म्हणजे त्यांचा पण प्रवास चालू आहे। तुम्ही त्यांना पूज्य पण समजून पाय पकडू नका त्यांचे आणि त्यांना दोष पण देऊ नका, कारण ते पण तुम्ही आम्ही प्रक्रियेत आहोत की नाही, तसे ते पण या प्रक्रियेत आहेत,
ही प्रक्रिया ज्यांच्या बाबत पूर्ण होते त्यांना संत म्हणतात. त्याच्या आधीच्या टप्प्यावर आत्मानुभवी आहेत. अनेक व्यक्ती आत्मानुभवी असतात पण ते संत नसतात, कारण त्यांचा जो आत्मानुभव आहे, त्यांचा जो बोध आहे, तो अजून व्यवहाराच्या पातळीवर, शरीराच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर आणि बुद्धीच्या पातळीवर अजून उतरलेलाच नाहीये ना. पण उतरणार नाही असं नाही, तो इतका जबरदस्त डोज असतो की तो उतरायलाच उतरणारच, आज नाही उद्या उतरेल. तर तुमच्या आमच्यासारखेच ते पण या मार्गावर पुढे असलेले प्रवासी आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगावा आणि त्यांची ही परिवर्तन प्रक्रिया पूर्ण होणार आहे यावर आपण विश्वास ठेवावा. त्यांना बोल लावू नये, त्यांच्याबद्दल शंका किंवा असं घेऊ नये. त्यांचा जो बोध झालेला खराच असतो तो, फक्त ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो, एकदम लवकर होत नाही. तर असा हा प्रवास ज्यावेळी हा आत्मबोध प्रत्येक शरीराच्या पेशीत उतरतो, त्या माणसाच्या वागण्यात, बोलण्यात, हसण्यात, जेवण्यात, खाण्यात, काम करण्यात, सगळ्यात तो बोध उतरतो. असं झालं म्हणजे मग तो संत झाला. आणि आत्मानुभवी आणि संत याच्यामध्ये पुष्कळ मोठा एक मोठा प्रवास आहे हा. एकदम म्हणून असं म्हटलेलं आहे की आत्मसाक्षात्कार ही काय आहे, ही सुरुवात आहे. मग आपल्याला अजून याच्या मागून सुरुवात करायची, इथे आत्मसाक्षात्कार असेल तर आपल्याला इथे यायला लागेल. आधी शून्यपाशच्या बोगद्यापाशी यायला लागेल, बोगदा ओलांडून मग इकडे यायला लागेल आणि मग तो बोध झाला आणखी मग तो बोध आपल्या सर्व आचरणात उतरवायला अजून एवढं पुढे जायला लागेल. म्हणून असं म्हणतात की पातंजली योगसूत्रांमध्ये म्हटलेलं आहे की मागे एकदा सुश्रुत आपल्या ललिता त्यांच्या क्लिनिकमध्ये ज्ञानाच्या सात भूमिका याच्यावर एकदा आपण विचार केलेला आहे एकत्र. माणसाचा आध्यात्मिक प्रवास कसा होतो त्याच्या सात भूमिका सांगितलेल्या आहेत. एक पहिली शुभेच्छा, आपल्याला माहिती आहे की सगळे लोक पैशाच्या मागे लागले आहेत पण मला नाही लागायचं आहे. सगळे लोक रिटायरमेंट नंतर पण काम करून पैसे मिळवतात, मला नाही मिळवायचे, मला साधना करायची आहे, मला जाणत्याचा अनुग्रह घ्यायचा आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे. ही शुभेच्छा आहे मनुष्याची. मग दुसरी विचारणा आहे, दुसरा टप्पा काय आहे, विचारणा आहे की तो घरी बसत नाही नुसता, होय मला करायचं म्हणून मग कोणाकडे तरी जातो, तो शोध घेतो की कोण बरं मला गुरु मिळेल, कोण बरं मला मार्गदर्शन करेल, असं तो शोध घेतो आणि वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, दासबोध वाचतो. असा हे विचारणा नावाचा हा एक दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा तनू मानस आहे. याचे दोन प्रकारे लोक अर्थ लावतात, तनू शरीर आणि मानसा मन. तन आणि मन या दोन्ही स्तरांवर तो त्याच्यात परिवर्तन व्हावं या दिशेने प्रयत्न करायला लागतो. मनाचे जे आपण माहिती आहे की अवगुणांचा करून त्याग, जेणी धरिला संत संग, तया नाव साधक ग्रंथांतरी बोलिले, असा तो शरीराने बदलायला लागतो, मनाने बदलायला लागतो. काही लोक याच या भूमिकेचा अर्थ असा लावतात की मानस जे आहे त्याचा खूप मोठा विस्तार आहे. तनू याचा अर्थ एक अर्थ देह आणि तनू याचा दुसरा अर्थ छोटं होणं. तर हा मानस विस्तार जो एवढा आहे संबंधांचा, तो हळूहळू कमी होत 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 कमी होतं आणि ते सगळं फोकस कुठे होतं, तर भगवंताच्या ठिकाणी होतं. म्हणून ही तनू मानस आहे. मग सत्वापत्ती म्हणून एक आणखी आहे की जिथे हा ज्याला आपण आत्मसाक्षात्काराचा टप्पा म्हणतो की जिथे थेट भेट होते परमात्म्याशी त्या साधकाची. आणि मग त्यातून काय होतं, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसी, याला असंसक्ती असं पुढची भूमिका आहे. ही असंसक्ती ही भूमिका आहे. देवा मला तू एकटा आवडतोस, बाकी काही मला गोड लागत नाही, याला अशा प्रकारचं एक वैराग्य, सहज वैराग्य निर्माण होणं, याला म्हणतात असंसक्ती. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे त्याला पदार्थाभाविनी असं म्हणतात. म्हणजे दुसरं काय दिसत नाही, लाजले हे मग. तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये हा एक अभ्यासाचाच विषय आहे. संजय गंभीरे वाचत असतात, त्यांनी करावा हा अभ्यास की या सप्तभूमिका महाराजांच्या अभंगांमधून कशा प्रकटलेल्या आहेत. पुढची जी भूमिका असंसक्ती, आता मी सांगितलं की तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवड असेल,
पुढची जी उभी आहे पदार्थाभाविनी, की पदार्थ म्हणजे भोवतालचं विश्व काही दिसत नाही, तिथे तो गोविंदच दिसतो. लाजले हे मन आता कोणा उवाळू, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ही पदार्थाभाविनी स्थिती आहे. आपण काळजी करू नका. शुभेच्छा एकदा उजळणी करते. शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी आता इथे आपण आहोत. आणि शेवटची तुरीयगा, त्याचं वर्णन स्वामी स्वरूपानंदांनी त्यांचा जो शेवटचा अभंग आहे समाधी घेण्यापूर्वीचा, स्वभावे साक्षित्व ही संपले स्वामी निजधामी चालले. साक्षित्व जे शिल्लक असतं शेवटचं, की आपण म्हणतो ध्यान, ध्यानाला मी बसलेलो शांत, मला खूप शांती अनुभवायला येते असं आपण म्हणतो, पण तरी तो अगदी सूक्ष्म असा मी कोणीतरी शिल्लक असतो, तो द्रष्टा असतो, तो साक्षी असतो. तो साक्षी पण जिथे शिल्लक राहत नाही अशी अवस्था याची देही याची डोळा येते माणसाला, आणि ती परमार्थातली सर्वोच्च स्थिती आहे, त्याला तुरीयगा असं नाव आहे. शुभेच्छा विचारणा तनुमानसा पुढचं काय, सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी पुढचं काय, तुरीयगा, असं ह्या अशा या सात भूमिका आहेत. हे का सांगितलं, तर आपल्याला सर्वांना या भूमिकांमधून प्रवास करायचा आहे. आता आपण जिथे आहोत तिथून पुढे जायचं आहे. त्याला तुम्ही नाव द्या का न द्या इतका काय तो मुद्दा नाहीये, आणि हे सगळं काय परीक्षेत आपल्याला लिहायचं नाही. उत्तर द्या, ज्ञानाच्या सात भूमिका कोणत्या, 1, 2, 3, 4, 5, काय कोणी आपली परीक्षा घेणार नाही, आपलं आपल्याला कळणार आहे म्हणून पाहायचं. आपलं आपल्यालाच कळतं, कोणी आपल्याला सांगायला नको. कोणी काय काय असं आमची प्रगती होते की मी सांगा हो असं विचारतात, कशाला, मी कशाला सांगायला पाहिजे. तुमचं तुम्हालाच लक्षात येईल की या आता हे जे टप्पे संतांनी आणि आत्मदर्शी व्यक्तींनी दाखवून दिले आपल्याला, त्यानुसार आपला प्रवास होतोय की नाही हे आपल्याला सांगता येतं ना, आपल्या आपलं आपल्याला पाहता येतं. म्हणून तर पहावे आपण असी आपण असं आपण करतो आहोत. तर असा हा मार्ग आहे परमार्थाचा. मग ह्या तुरीयगा स्थितीला मनुष्य जेव्हा जातो, त्याचा देह असला काय नसला काय काय त्याला काही महत्व फारसं नसतं. तो देहात असतानाच, याला विदेह मुक्ती असं पण नाव आहे, या शरीरात असतानाच तो ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई आणि मीही तयांच्या ठाई समग्र वसे, असा तो त्याच्याशी परमात्म्याशी मिळूनच गेलेला असतो. त्याचं आपलं शरीर आहे म्हणून पूर्व काही संस्कारांनी थोडं काम करत असतं, आपलं काम झालं की ते निघून जातं. मग त्याला पुनर्जन्म तसं नाही, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगेत काही ना काही. म्हणून आपण खूप काळजीपूर्वक आता प्रयत्न करतो आहोत की आपल्या वासनांची पाळंमुळं कुठे आहे हे आपण आता पाहतो आहोत. सकाळी जे आपण केलं की कशाबद्दल मला आसक्ती आहे असा आपण शोध घेतला, असं काळजीपूर्वक शोध घेत घेत एक एक जी वासना आहे ती तिचं विसर्जन करत, नकारात्मक असतील तर त्याचं ताबडतोब विसर्जन करत सकारात्मक ज्ञानेश्वरी वाचण्याची वासना आहे असू शकते कोणाला, तर ती अशा शक्य असलं तर सद्वासन, स्वामी म्हणायचे की सद्वासना असतील तर पूर्ण कराव्यात. पण पुन्हा पुन्हा नाही, माझं एक पारायण झालं, अजून 10 व्हायचे, कशाला, एकतरी ओबी अनुभवावी एवढं पुरेसं आहे की 10 पारायण कशाला तुम्हाला करायला पाहिजेत. तर अशा प्रकारे याची देही याची डोळा त्या परमतत्वाचा सोहळा माणसाला अनुभवता येतो, आणि इथे बसलेल्यांपैकी आपल्यापैकी प्रत्येक जण त्याचा अधिकारी आहे. फक्त आपल्याला तेवढी त्याची जाणीव नाहीये असं आपण करू शकतो, याची जाणीव नाहीये. आपण सगळे त्या हनुमंतासारखे आहोत. आपल्याला हनुमंताची गोष्ट माहितीये का, फार व्रात्य होता लहानपणी, असे साधू ऋषी ध्यानाला बसलेले असले की हे बाळ
फार शक्तिमान होतं, त्यामुळे ते असं उचलायचं आणि कुठेतरी नेऊन ठेवायचं, ते ध्यानात असायचं, त्यांच्या लक्षात पण यायचं नाही, दूर कुठेतरी नेऊन ठेवायचं. मग ते म्हणा, अरे आता तर या झाडाखाली वटाच्या झाडाखाली बसलो होतो, आता तिकडे कसं गेलो असं त्यांना वाटायचं. मग त्यांच्या लक्षात राहा हे बाळाचे प्रताप आहेत. मग त्या ऋषींनी शाप दिला हनुमंताला की फार तुझी गडबड गडबड चालली आहे, आपली पण चाललेली असते, आणि तुला असा शाप देतो की तुझं जे सामर्थ्य आहे ते योग्य वेळी तुला, जिथे ज्यावेळी तुला खूप सर्वात गरज असेल त्यावेळी ते तुला आठवणार नाही. मग आपण सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की सीता शोधाच्या वेळी काय झालं, तो हनुमंत असा बसलेला आहे की कसं जाणार ते, लंका पलीकडे मध्ये समुद्र आहे. अंगद म्हणाला की मी तिथपर्यंत जाईन पण परत येऊ शकणार नाही, एवढी ताकद माझ्यात नाही. आणि हा आपला असा बसलेला, मग जांबोवंत म्हणतो की अरे तुम्हाला याच्या लहानपणीची गोष्ट माहितीये का, मग त्या हनुमंतांनी ऋषींकडून शाप मागितला होता, तर मग ते म्हणाले की जो कोणी तुला तुझ्या सामर्थ्याची आठवण करून देईल त्यावेळी मग तुला जाग येईल आणि तू अचाट काहीतरी विलक्षण गोष्टी करून दाखवशील. मग जांबोवंत हळूहळू सांगायला लागला, आठवतं का तुला असं तुझ्या लहानपणी झालं होतं, मी तुला आता आठवण करून देतो, अरे तू फार सामर्थ्यवान आहेस, अरे विसरू नको की तुझ्याजवळ सगळं आकाश मापायची शक्ती आहे. आणि मग हनुमंत असा बसलेला होता, तो असा उभा राहिला, असा उभा राहिला, दोन्ही हात पसरले आणि भूमुक्कार केला आणि जो काय उठला तो थेट एकदम लंकेला जाऊन भेटला. तुमचं आमचं पण तसंच आहे, तुम्ही काय व्रात्यपणा केला ते मी विचारणार नाही, पण काहीतरी गडबड केलेली आहे म्हणून आपल्याला आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेला आहे, आपल्या शिवस्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे. तर म्हणून स्वामी माधवनाथ बसलेले आहेत, म्हणून स्वामी स्वरूपानंद बसलेले आहेत, म्हणून विमलाजी बसलेले आहेत. ते म्हणतात की उठा, काय तुम्ही स्वतःला समजता, मी आपल्या कोणीतरी क्षुद्र व्यक्ती आहे. भ्रमाने स्वतःला मानसील क्षुद्र तरी ते अभद्र पाठी लागे, विश्वास से आपणा मानसील थोर तरी तू सत्वर थोर होसे, स्वामी स्वरूपानंदांचे शब्द आहेत. तर आज या क्षणाला सगळी मनाची मलिनता फेकून द्या, एकदम फेकून द्या. पूर्वीच्या काळात काही भूतकाळात चुका झाल्या असतील फेकून द्या, आपण स्वरूपानंदांची मुलं आहोत, आपण स्वामी माधवनाथांची मुलं आहोत, आपण रामकृष्ण परमहंसांची मुलं आहोत, सगळी संत परंपरा आपल्या पाठीशी, मग तुझा जमाना आम्ही आहो अशी त्यांची ग्वाही, तर कशाला घाबरायचं. आपण सरळच्या सरळ परमार्थाच्या मार्गाने निघायला पाहिजे, नाऊ ऑर नेव्हर. आज ठरवलं तरच होईल, उद्या होणार नाही, कारण हा शरीराचा काय भरोसा सांगता येत नाही. तर आजच उठलं पाहिजे, झड झडून वहिला निघ, या भक्तीची या वाटा लाग, या योगाची या वाटा लाग, या ध्यानाची या वाटा लाग, तेने पावशील अव्यंग निज धाम माझे, असं स्वतः भगवान श्रीकृष्णांची ग्वाही आहे. मग कशाला थांबायचं, रोज नित्य नियमानी साधना करूया, उत्तम साधना करूया, आणि आपल्या दैनंदिन जीवनात ती प्रकट होते की नाही. विमलाजी म्हणायचे की पलभर भी प्रमाद नाही, रत्तीभर भी असत्य नाही. थोडा सुद्धा प्रमाद असता कामा नये, थोडा सुद्धा हयगय असता कामा नये, आणि थोडंही असत्य आपल्या जीवनात असता कामा नये. अंतर्बाह्य शुद्ध स्वच्छ असं जीवन जगत जगत, अशीच आपण शिकू विरक्ती, निरभिलाष करू जीवन भक्ती, ओलांडून मग जाऊ अंती कैवल्याचे माप. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.